महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं दिवाळी संपतास लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडणार असं कळतंय आहे भाजपचे बडे नेते प्रचारासाठी उतरतायत मैदानात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग सुरू आहे ओबीसी जनसंवाद यात्रेतून बावनकुळे दौरा करणार आहेत तर देवेंद्र फडणवीसांची जानेवारीनंतर महाविजय यात्रा निघणार आहे खासदारांनी जनसंवाद आयोजित करण्याचं नियोजन सध्या भाजपकडून सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे भाजपकडून आणि दिवाळी संपताच लोकसभा निवडणुकीचा धुरा उडेल भाजपचे बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरतील आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं हे मेगा प्लॅनिंग सुरू आहे यामध्ये ओबीसी जनसंवाद यात्रेतून चंद्रशेखर बावनकुळे दौरा करणार आहेत तर देवेंद्र फडणवीसांची जानेवारीनंतर महाविजय यात्रा निघणार आहे आणि सर्व खासदारांनी जनसंवाद आयोजित करण्याचं देखील नियोजन सध्या भाजपचं आहे ही सगळी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी भाजपकडून सुरू केली जाते आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या आपल्यासोबत जोडले गेले माहिती घेऊयात तुषार लोकसभेच्या दृष्टीने भाजपकडून काय काय तयारी आ, श्वेता आपण जर पाहिलं असेल तर आता अ, लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला दिवाळीनंतर खरे राजकीय फटाके फुटताना पाहायला मिळणार आहेत भाजपाचं महाविजय दोन हजार चोवीस कॅम्पेन असणार आहे यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे मैदानामध्ये उतरणार आहेत सुरुवातीला ओबीसी जनसंवाद यात्रेसाठी बावनकुळे संपूर्ण राज्यभर आपल्याला दौरा करताना पाहायला मिळतील प्रामुख्याने मराठवाडा हा त्यांच्यासाठी फोकस असणार हो आहे मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला संपूर्ण राज्याचा दौरा करताना पाहायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने लोक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे तुषार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि म्हणूनच वेगवेगळे नेते वेगवेगळ्या दौऱ्यांच्या माध्यमातून यात्रांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवणार आहेत आणि एकूणच लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून करण्याचं हे मेगा प्लॅनिंग सुरू आहे पुढची बातमी आहे दिलीप वळसे पाटील आज शरद पवार यांच्या भेटीला मोदी बागेमध्ये गेले होते आणि पवारांना खरंतर शुभेच्छा देण्यासाठी मोदी बागेत असं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय मात्र शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी दिलीप वळसे पाटील मोदी बागेत गेले असता अनेक चर्चांना उधाण आलंय शरद पवारांच्या निवासस्थानी ते पोहोचले आणि वळसे पाटील हे खरंतर अजित पवारांच्या गटामध्ये आहेत मात्र ते शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय पहिल्यापासूनच मानले जातात आणि म्हणूनच दिलीप वळसे पाटील हे आज मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीसाठी आणि तेही शुभेच्छा देण्यासाठी गेले असता अनेक चर्चांना आता उधाण आलंय अधिक माहितीसाठी जाऊया चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चंद्रकांत एकतर अजित पवार गटात असलेले दिलीप वळसे पाटील हे ज्यावेळेला शरद पवारांच्या भेटीला असे अचानक मोदी बागेत जातात त्यावेळी चर्चा तर होणारच चर्चा होणारच पण तसं पाहिलं तर ही भेट पूर्वनियोजित होती कारण आज इथं रयत शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीची मीटिंग होती